राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसीवरून घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत सापडले होते. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जेपीसीची मागणी करण्यात आली होती, मात्र शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकताच नसल्याचे म्हटले होते. यावरून चर्चेला उधाण आले होते आणि त्यातच आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील शरद पवार अनुपस्थितीत होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावर आता शरद पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. राज्यातले सरकार अस्थिर आहे का, राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता राहुल गांधीसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मलाही बोलवले होते, पण मला इथे काही कामे होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहोत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलणे टाळण्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.